महिलाओं को अच्छी जगह पर कम दामों में प्लॉट दिला कर देता हूँ, ऐसा झांसा देकर एक आरोपी द्वारा कई महिलाओं को फंसाने का मामला पाचपावली पुलिस थाना अंतर्गत सामने आया। इस संदर्भ में फिरियादी की ओर से अधिक जानकारी साझा की गई। सरकार की योजनाओं के तहत सस्ते में प्लॉट लेकर देता हूँ, ऐसा लालच देकर महिलाओं को फंसाने का मामला पाचपावली पुलिस थाना अंतर्गत सामने आया। फिरियादी से प्राप्त जानकारी के अनुसार विनोद कल्याणी नामक व्यक्ति ने उन्हें कहा कि वह शिवसेना में है और वो कई योजनाओं को कार्यान्वित करने का काम करते हैं। उसने कहा कि मैं सरकार की योजनाओं बताता हूँ, उसके हिसाब से चलने के लिए कहा, जिसके तहत विनोद ने फिरियादी को पहले पैसे भरने के लिए कहा, लेकिन जब प्लॉट देने की बात बताई तो वह टाल मटोल करने लगा। इस संदर्भ में फिरियादी ने अधिक जानकारी साझा की। तो विनोद भगवान दास कल्याणी आहे, ते काय त्यांनी मला शिवसेना मध्ये आहे असं म्हणून सांगितलं। मी म्हणे काम करते म्हणे शिवसेनामध्ये, घरकुल योजनाचे, बेटी बचावचे, मुलांना ड्युट्या लावून देतो म्हणे, दवाखान्याची सुविधा आहे म्हणे माझ्याकडे म्हणे, असे फार म्हणजे असे काहीतरी कार्य आहे म्हणे माझे म्हणे ओळखी पाळखीचे म्हणे, त्याच्या माध्यमाने म्हणे मी तुम्हाला सहाय्य करतो म्हणे, समोर म्हणजे काहीतरी हे कर म्हणजे योजना सांगतो म्हणे, सरकारच्या जो पण योजना निघते म्हणे ते मी तुम्हाला सांगतो म्हणे, त्याच्या माध्यमाने तुम्ही चला म्हणे। मग आम्हाला असं काही वाटलं नाही तर तो आम्हाला म्हणाले घरकुल योजनामध्ये फॉर्म निघाले आहे म्हणे, म्हणे प्रधानमंत्री आवास योजनेकडून म्हणे ते आपल्याला प्लॉट भेटते म्हणे, कोणा म्हणे 7,000 कोणाला 5,000 जसे पण पैसे भेटन म्हणे। काल यांच्याशी माझी भेट झाली ह्या सर्व महिलांची, यांनी सांगितलं की विनोद कल्याणी नावाच्या व्यक्तींनी आम्हाला सरकारी योजनेमार्फत खूप लुबार केलेली आहे, घरकुल योजना, बेटी बचाव योजना, बेटी पढाव योजना, आम्ही तुम्हाला नोकरी लावून देतो असे बोलून यांच्याशी पैसे घेतले, यांना कोणती योजनेचा लाभ आतापर्यंत मिळालेला नाही आहे। त्यानंतर विनोद कल्याणी हा व्यक्ती याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे इतर पोलीस स्टेशनमध्ये, आज इकडे पाचपौलीमध्ये पण एक गुन्हा दाखल झाला त्यांच्याविरुद्ध। मी माझी हीच विनंती आहे की अशा व्यक्तीवर, अशा व्यक्ती समाजामध्ये राहणं चुकीचं आहे। आरोपी ने फिरियादी को शांतिनगर, फुकटनगर जैसी जगहों पर प्लॉट दिखाए और करीब 70,000 का चूना लगाया। इस संदर्भ में फिरियादी ने पाचपावली पुलिस थाना अंतर्गत शिकायत दर्ज कराई। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN न्यूज़, नागपुर।